आपण असं अवघडल्यागत बसण्याच्याऐवजी आपण जर इथं येऊन पुढे बसला तर कदाचित ते शंभू राजांना पण त्याचा खूप मोठा हेवा वाटेल. आज आपल्या गावामध्ये आज तिसरं पुष्प आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाच. परवापासून 10 मार्चपासून हा बलिदान मास जे आहे ते आपण यावर्षीच्या हिंदू पंचांगशास्त्रानुसार या ठिकाणी सुरू झालेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य आणि महाराजांचं कर्तृत्व एकंदरीत आपण बघितलं तर हे खूप एक उज्ज्वल इतिहास आहे. आता वास्तवात जर आम्ही इतिहासात जाऊन जर का बघितलं किंवा इतिहासाची सुवर्ण पानं चाळताना किंवा मराठा इतिहास बघत असताना, आता मराठा इतिहास म्हणजे काय हा एक भाग एक त्यामध्ये येतो. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे आणि इथला महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक नागरिक हा इथली भाषा मराठी बोलतो. आपल्या देशामध्ये भाषा आहे ज्या 17 प्रमुख भाषा आहेत, त्या भाषेमध्ये मराठी भाषिकांचा प्रदेश आपला आहे. मग ह्या इथल्या सत्तेला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. मग आपल्या हिंदवी स्वराज इथं महाराष्ट्र स्थापन झालं, इथल्या भूमीत स्थापन झालं आणि इथल्या भूमीतल्या इथल्या भागातल्या लोकांची भाषा मराठी. मग त्या बोलणाऱ्या मराठीमध्ये 18 पगड जातीचे लोक आले, सर्व जाती धर्माचे लोक आले. मग इथल्या सर्व जाती धर्माच्या लोकांची भाषा मराठी. म्हणून ह्या सत्तेला जी छत्रपती शिवरायांची असणारी सत्ता जी आहे 1645 साली स्थापन झाली आणि उत्तरार्धात पेशवाईमध्ये 1818 साली ती इंग्रजांनी संपुष्टात आणली. मग ही असणारी एकंदरीत जी सत्ता होती ह्याला म्हणायचं काय तर मराठी सत्ता असं म्हणायचं. आणि ह्या मराठी सत्तेच्या मध्ये जे मोठे महान राजे निर्माण झाले त्यामध्ये छत्रपती शंभूराजे यांचा देखील इतिहास अगदी सुवर्ण अक्षराने कोरून ठेवा इतका महान आहे. आज आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मासाच्या निमित्तानं आपल्या गावामध्ये गेले 3 दिवस झालाचा 3रा दिवस आहे की आपण बलिदान मासात या ठिकाणी महाराजांचे 40 दिवस जो संगमेश्वर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अटक केल्यापासूनचा ते 11 मार्चपर्यंतचा इंग्लिश रेकॉर्डपर्यंतचा हा सगळा एकंदरीत शंभूराजांच्या आयुष्यातला जो प्रवास होता, जो 40 दिवस हा असणारा एकंदरीत प्रवास, तो उडुबुद्रुक या ठिकाणी शेवट झाला आणि त्या प्रवासाचा त्या आयुष्याचा असणारा प्रवास छत्रपतींनी कसा सोसला. फक्त एकच स्वाभिमान इथली माणसं इथली नीतिमत्ता आणि असणारा जगाच्या इतिहासामध्ये ऐसा राजा झालाच नाही. म्हणजे एवढं छत्रपती शंभूराजांचं कार्य आहे आणि त्यांचा इतिहास आपण ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहे. तुम्हाला माहित आहे सर्वांना की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 साली हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. हिंदवी स्वराज्य म्हणजे काय? ह्या हिंदुस्थानचा इतिहास जर आम्ही काढून बघितला की ह्या हिंदुस्थानमध्ये कुणी पण आणि टिकली मारून जावा अशातला प्रकार होता. म्हणजे आपल्या देशावर आजही तेच चालू आहे. आपण आज परकेला म्हणतो अरे हे आमच्याकडे, म्हणजे आमच्यामध्ये असणारा भौकी भौकीतला वाद, आमच्यामध्ये असणारा घराघरामधला वाद आणि आमच्यामध्ये असणारा गावागावांच्या मधला वाद याचाच फायदा सर्वात जास्त कुणी घेतला तर परकेंनी घेतलेला. अगदी अलेक्झांडरचा आम्ही इतिहास काढून बघितला. इसवी सन पूर्व 323 मध्ये या देशावर अलेक्झांडरनं स्वारी केली. मग त्या अलेक्झांडरच्या विरोधामध्ये लढणारा चंद्रगुप्त मौर्य आणि त्याला अलेक्झांडरला विरोध करणारा असेल तो पोरस राजा हा असणारा हिंदुस्थानचा इतिहास. तिथून किंवा त्याच्या अगोदरच्या पासून आम्ही बघितलं हिंदुस्थानवर अगदी इंग्रज येईपर्यंत या देशावर सतत आक्रमण होत गेली. का तर त्या आम्ही कारणीभूत आहे. दक्षिण भारतावर पहिलं इस्लामी आक्रमण झालं, देवगिरीचे यादवांचं राज्य होतो, इतिहास आम्ही काढून बघितला. 1294 साली दक्षिण भारतात नर्मदा ओलंडली मुस्लिम शासकाने. त्याच्या अगोदर दिल्लीवर 1206 साली सुलतानशाहीची स्थापना झाली. 1206 पासून ते 1857 च्या उठावापर्यंत ह्या हिंदुस्थानच्या भूमीवर हे इस्लामिक सत्ता निर्माण होत्या. आणि दक्षिण भारतामध्ये जे इस्लाम सत्ता निर्माण होण्याचा कालखंड आम्ही बघितला तर 1600 च्या अगोदर, म्हणजे आम्ही बघितलं तर 1294 हा कालखंड आहे. या 1294 ला अल्लाउद्दीन खिलजी यानं काय केलं, देवगिरी यादवांचं राज्य धोका देऊन ते यादवांचं राज्य जिंकून घेतलं आणि त्यावेळेचा यादवांचा राजा होता रामदेवराय. मग त्याला कसा मारला काय मारला याचं खूप
मग जे अगदी तो खूप गड एक वेगळंच वन आहे. इथे लोक भिरी पाहिजे, इथे लोकांना कळलं पाहिजे काय इस्लामाची ताकद काय आहे. आमच्यामध्ये मी मागास सांगितलं तुम्हाला एकता नव्हती. मग छत्रपती शिवाजी महाराज इथला सगळा समाज इथला असताना प्रत्येक जाती धर्मातील लोक प्रत्येक लोकांना का वाटलं आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करावी, का वाटलं प्रत्येकाला? कारण त्यांनी ती भोगलं होतं. 1294 पासून ते 1645 पर्यंत ह्या असणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीवरती ह्या महाराष्ट्राच्या आसपासच्या बाजूला असणाऱ्या ज्या पाच शाया निर्माण झाल्या होत्या त्यातल्या तुम्हाला माहित आहेत विजापूरची आदिलशाही सर्वात मोठी असणारी ती जाव एक होती, तिच्यानंतरची गोळकोंड्याची कुतुबशाही होती आणि त्याच्यानंतर असणारा अहमदनगरचा निजामशाह होता आणि बाकीच्या ज्या दोन शाया होत्या त्यांचा आणि महाराष्ट्राचा फारसा काही संबंध नव्हता. या असणाऱ्या पाच शायाने इतका महाराष्ट्र लुटून खाल्ला, पूर्ण महाराष्ट्र लुटून खाल्ला, सगळा महाराष्ट्र इथली मंदिरं पाडली, इथल्या आई बहिणींची आबरू लुटली, इथला पूर्ण भाग सगळा देशद्रोही लावला. मग हा सगळा प्रसंग घडत असताना युगे युग एखादा पुरुष जन्माला येत असतो. युगे युगातून जसे महाभारतामध्ये आपण बघितले श्रीकृष्णांचा जन्म झाला, त्याच्या अगोदर रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला, मग श्रीकृष्णानंतर या हिंदुस्थानचं रक्षण करण्यासाठी कृष्णाच्या आनंद सभा असं सांगतो छत्रपती शिवरायांनी जन्म घेतला. कारण या हिंदुस्थानमध्ये एकही राजा असं नाही की इस्लामांच्या 1100 नंतर फक्त विजयनगरचं तेवढं घराणं सोडलं, तर या हिंदुस्थानच्या भूमीमध्ये एकाही राजानं राज्याभिषेक केलेला नव्हता. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 6 जून 1674 रायगडाव राज्याभिषेक केला होता. जोपर्यंत राजे राज्याभिषेक करत नाहीत तोपर्यंत या हिंदुस्थानमध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजे होऊ शकत नाही. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभू राजे यांना जगाच्या इतिहासामध्ये एक मानाचं स्थान आहे. प्रतिकूल परिस्थिती आहे खूप, त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पूर्ण इस्लामी सत्ता ज्या इस्लामी सत्तांच्या विरोधामध्ये क्रांती करायचा आहे, ते स्वराज्य निर्माण करते टिकवायचं आहे. एवढा मोठा अफाट जनसमुदाय असणारा औरंगजेबाचं साम्राज्य, त्या औरंगजेबाच्या विरोधामध्ये शाहजहान बादशाहच्या विरोधामध्ये दक्षिणेमध्ये असणारी विजापूरची आदिलशाही, त्या आदिलशाहीच्या विरोधामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती महाराष्ट्रात निर्माण केली. इथल्या लोकांची मनं जिंकली, इथल्या शेतकऱ्यांची मनं जिंकली, इथल्या कष्टकऱ्यांची मनं जिंकली आणि 1645 रायरेश्वराच्या मंदिरामध्ये महाराणा हिंदवी स्वराज स्वप्न पूर्ण साकारास व्हायला सुरुवात झाली. ते महाराजांचं स्वप्न आपण महाराजांच्या विषयामध्ये खूप मोठे प्रसंग आले. प्रत्येक प्रसंगाचा इतिहास खूप आहे, प्रत्येक प्रसंगामध्ये महाराजांचा स्वाभिमान आहे, प्रत्येक प्रसंगामध्ये महाराजांचं ध्येय आहे. आम्हाला कोणतरी सांगतं मला खूप वाईट वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी प्रसन्न होती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शंभू महादेवाचे अवतार होते. महाराजांना कदाचित आशीर्वाद असेल तुळजाभवानी यायचा, पण महाराजांच्या अंगामध्ये तुळजाभवानी होती हे मात्र चुकीचं आहे. महाराज हे शंभू महादेवाचे अवतार असं आम्हाला सांगितलं जातं, पण छत्रपती शिवाजी महाराज हे पुरुष होते आणि ते सदपुरुष होते. मग इथल्या सगळ्या लोकांची मनं, इथली सगळी माणसं ही महाराजांनी गोळा केली गेली, त्यांनी उपभोगलं होतं इथली गुलामगिरी, इथली पातंत्र, इथल्या इस्लामांच्या सर आपल्याच वागणूक काय आहे. मग त्यांच्या मनामध्ये क्रांतीचा प्रश्न निर्माण झाला आणि मग महाराजांनी त्यांनी सहकार्य करायला सुरुवात केली. या महाराष्ट्रावर सतत आपण बघतोय की महाराजांच्या सतत एक प्रसंग गेला तर दुसरा प्रसंग आला. मग त्यामध्ये आपण महाराजांचे अफजल खान वध असेल, शाहिस्ते खान असेल, आग्रा भेट असेल, मग महाराज राज्याभिषेक केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं 1680 महाराजांचं निधन झालं. आता महाराजांना असणारा चिरंजीव शंभू राजे, नाव शंभू आहे, या शंभू राजांचा इतिहास इतका महान आहे की बरेच इतिहासकार म्हणतात या महाराष्ट्राच्या भूमीत नव्हे अफजल खानाच्या त्या स्वारीमध्ये आलेले इतिहासकार असतील किंवा औरंगजेबाबरोबर आलेले इतिहासकार असतील. अफजल खानाच्या समकालीन असणाऱ्या काही इतिहासकार त्यावेळेस विजापूर दरबारातील नोंदी सापडतात किंवा असा त्या औरंगजेबावर आलेला काफी खान नावाचा इतिहासकार, त्यानं मुंद खा उलवाई नावाचं एक आत्मचरित्र लिहिलं, त्यामध्ये शंभू राजांचं वर्णन करतो. ईश्वरदास नांगर असेल, साकी मुस्तद खान असेल, कवी परमानंद असेल, सभासद बकरकार कृष्णाजी आनंद सभासद, मल्हारराव चिटणीस,
याने चिट्टीशी बकरले एक्क्याण्णव बकरी बकरलेली आणि या प्रत्येक बकरीमध्ये या दोघ राजांचं योगदान त्यांनी काय निर्माण केलं त्यांनी काय निर्माण केलं याची सगळा लोका जो काय त्यामध्ये नोंद केलेली. मग छत्रपती शंभूराजे केव्हा सरस ठरतात? आपल्यांचं वर्णन आपणच करतो, आपण गुणगान करतो, पण आपलं वर्णन ज्यावेळेस दुसरा एखादा परकीय माणूस करतो त्यावेळेस समजायचं की आपली प्रगती योग्य आहे. मग त्यावेळेस असणारे पोर्तुगीज जे पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्रात असणारा आपण महाराष्ट्राच्या दक्कनीकडे असणार राज्य दक्षिणा म्हणजे गोवा त्याला पहिलं बारदेश म्हणायचे आणि ह्या बारदेश मध्ये गोव्यामध्ये पोर्तुगीज होते. मुंबईला इंग्रज, खाली गोव्याला पोर्तुगीज, जिंजेऱ्याला सिद्धी. मग त्या इंग्रजांनी पोर्तुगीजांनी ज्या घटना लिहून ठेवल्या त्या घटनेमध्ये शंभू राजांचं चरित्र आणि त्यांचं एकंदरीत वर्णन त्याला म्हणायचं अधिकाऱ्यांच्या डायऱ्या. आणि त्या अधिकाऱ्यांच्या डायऱ्यामध्ये शंभू राजांची विषयी माहिती लिहिली आहे. काय शंभूची ताकद आहे? तो शंभू लढतोय. जो औरंगजेब हा 6 लाख जन समुदाय दक्षिणकडून उतरलाय सैनिकांचा, कित्येक तोफा हत्ती हुंट घोडे घोडळ आणि हा शंभू 1681 पासून 82 पासून त्या साऱ्या हिंदुस्थानचा पाठचा. हिंदुस्थान म्हणजे काय? अफगाणिस्तान पासून बंगाल पर्यंत ब्रह्मदेशाचा निमाभाग एवढा मोठा हिंदुस्थानचा मोरवाचा औरंगजेब. का औरंगजेबाला दक्षिणेत राज्य जिंकून घ्यायचं होतं शिवाजी राजांचं? तर ही क्रांती होती इथली. म्हणून तर दक्षिणेत छत्रपती शिवरायांच्या निरंतर दक्षिणेत उतरला त्याचं असं भूमिक होत. शिवाजी मेल्यानंतर मी तर एकरी उल्लेख करत नाही, त्याला जो औरंगजेब जो वाटत होतो बोलत होता की शिवाजीच्या मृत्यूनंतर मी त्याचं राज्य 2 वर्षामध्ये जिंकून घेईन. पण त्या औरंगजेबाला इथं गाडला महाराष्ट्रामध्ये, पण त्याला राज्य जिंकता आलं नाही. ही इथल्या साऱ्या महाराष्ट्रातील माणसांची ही अस्मिता होती. मग छत्रपती शंभूराजांचा आपण असणारा जयघोष आपण इथं बघणार. तुम्हाला माहित आहे छत्रपती शंभूराजांचा जन्म 14 मे 1657 पुरंदरवर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी आणि पुरंदर दोन किल्ल्यातला फरक बघितला तर पुरंदर हा किल्ला, पुरंदर नावातच पुरंदर आहे, एवढा असणारा मोठा असणार तो पुरंदर किल्ला. आणि या पुरंदरच्या किल्ल्यावरती 14 मे 1657 शिवपुत्र छत्रपती शंभूराजे यांचा जन्म झाला. शंभूराजे शंभूराजांच्या आयुष्यामध्ये वनवास तिथून सुरू झाला. त्यांची आई मातोश्री, त्यांच्या मातोश्रीचं फक्त शंभूराजे 18 महिन्याच्या असताना त्यांच्या मातोश्रीचं निधन झालं. आता आई वारल्यानंतर 1.5 वर्षाच्या मुलाची जर आई वारली तर त्या मुलाचा असणारा वनवास हा आयुष्यभर वाटेल येत असतो, कारण वडिलांचं काय फारसं लक्ष नसतं. मग हा सगळा एकंदरीत शंभूराजांना कुणी घडवलं? आज मला या ठिकाणी बसलेले बरेच तरुण गावातले महिला, मग मला सांगा की आपल्याला आपला एकही मुलगा चांगला कसा घडला पाहिजे याचं जर तुम्हाला योगदान बघायचं असेल तर तुम्हाला छत्रपती शिवरायांचं चरित्र, छत्रपती शंभूराजांचं चरित्र, या चरित्राचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. जिजाबाईंना शिवराय एकटेच होते, शिवरायांना सुरुवातीचे पुत्र शंभूराजे होते. नंतर छत्रपती राजाराम महाराजांचा 1670 जन्म झाला, त्याच्या अगोदर 13 वर्ष छत्रपती शंभूराजे होते. मग या शंभूराजांना घडवण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं योगदान जिजाबाईंचं होतं. शिवाजी महाराजांना सतत युद्ध करावं लागायचे, सतत मुलुगिरी, सतत युद्ध. आज एक किल्ला जिंकला, उदय किल्ला जिंकला, सतत महाराजां डोक्यात वेगळ्या कल्पना, सतत काय ना काय जिंकायचं आहे, मला निर्माण करायचं आहे. मग ह्या जिजाऊ साहेबांनी 2 छत्रपती निर्माण केले, 2. मग आज आपला समाज, आज असं समाजातली मुलं, आज असं समाजातल्या पोरांची जी बनलेली एक वेगळीच वैफल्यग्रस्त अवस्था आहे. आज आम्ही मुलगा जन्माला, मुलाला आम्ही काय द्यावं काय देऊ नये हे सुद्धा मला समजत नाही. मुलगा जन्म लागली मला खूप वाईट वाटतं. बऱ्याच अनेक ठिकाणी मी बघतो ज्यावेळेस लहान मुलं असतात, 3 महिन्याचं पोरग असतं घरात, त्या आईला पोरग दमवतं, म्हणून ती आई त्या मुलाला काय करते, 3 महिन्याच्या मुलाच्या डोळ्याच्या समोर तो मोबाईल लावून ठेवायचा, त्याला चित्र कार्टूनच टॉमी आणि जेरी असेल, अजून कुठला एखादा व्हिडिओ त्या पुढे लावायचा आणि ती पोरग वाकडी मान करून ते टॉमी आणि जेरी बघतो. का तर त्या आईला कामामध्ये काम करू देत नाही तो 3 महिन्याचा मुलगा. मग आम्ही हा एकंदरीत समाज, मग आम्ही इतिहास वाचायला सोडून दिला, मग आम्ही त्या मोबाईलच्या एवढाच आहारी गेलोय.
मग आम्हाला कुठला महाराजांचा इतिहास माहिती आहे? आम्हाला इतिहास म्हणजे हेच काही माहित नाही. अरे ज्या महाराष्ट्राचा इतिहास, ज्या महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजीराजांचा इतिहास आम्हाला फक्त एवढाच आजपर्यंत माहित होता. अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातो, जात असताना मी त्या व्याख्यानाला किंवा अनेक ठिकाणी मला वयस्कर लोक भेटतात आणि मी त्यांना विचारतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य शंभू राज्यांनी बोडवलं का? एवढंच मी त्यांना विचारते. मग वयस्कर लोक एकच सांगतात की शिवाजीचा मुलगा चांगला नव्हता, तो व्यसनी होता. म्हणजे का तर आम्ही इतिहासच वाचलं की आम्ही इतिहास केव्हा वाचायचा? म्हणजे आमच्या इतिहासाची परकी यांना गोडी. आमचे गड किल्ले बघायला परकी लोक येणार, आमचे गड किल्ले बघून जाणार, त्यांच्या देशात जाऊन आपल्या गड किल्ल्याची माहिती. पण आमच्या घराजवळ असणारा एखादा किल्ला बघायला देखील आम्ही आयुष्यात आजपर्यंत गेलो. कसे लढले असते छत्रपती शिवाजी महाराज, कसे लढले असते छत्रपती संभाजी? आयुष्यभर मी प्रपंच केला, 80 वर्ष गेलो. माझी शेती, माझी घर, माझी पोरं, माझी सून, माझी नातवंड आणि माझी बायको आणि आमचा सुखाचा संसार, ह्याच्या परिणामी दुसरं काहीच केलं नाही आजपर्यंत. पण आम्हाला असं केव्हा वाटलं नाही की छत्रपती शिवरायांचा असा रायगड, छत्रपती संभाजी महाराजांचा राज्य रायगडाव झाला, तो रायगड बघावा असं आम्हाला कधी वाटलंच नाही. मग त्या शंभू राजांच्या लढाईचा इतिहास आम्हाला माहीतच नाही. काय जंजिऱ्याचा किल्ला, त्यावर लढणारे छत्रपती शंभू राजे एका वेळी 4-4 आक्रमण एका वेळेस होताना कसे लढले असते छत्रपती शंभूराजे? आम्ही कुठंच नाही बघितलं इतिहास. आम्ही का इतिहास मूळ वाचतच नाही? आमच्या मुलांना आम्ही सांगतच नाही पुस्तकं वाच बाबा इतिहासच. आपलं कर्तव्य, प्रत्येकाचं कर्तव्य आहे इथं पुढे. आपला जर का चांगला मुलगा घडायचा असेल, आपली जर का चांगली मुलगी घडायची असेल, तर आपल्या मुलांना आपण इतिहासाची त्यांना पुस्तकं घरी आणून दिली पाहिजे. इतिहास लिहिलेला नाही हा एक भाग एक आहे. खरा इतिहास वास्तविक इतिहास पण आहे. वास्तवाई इतिहास तुम्हाला जर का वाचायचा असेल तर तुम्ही समकालीन साधनं वाचली पाहिजे. आपण कथा कादंबऱ्या वाचतो, त्यातली पात्र वाचतो आणि मग तसं घडलं असं घडलं. तुम्हाला जर का इतिहास वाचायचा असेल, काकांनी जो प्रश्न उपस्थित केला की इतिहास खरा आहे, तर तुम्हाला प्राथमिक साधनं वाचली पाहिजे. काय नक्की प्राथमिक साधनाचा इतिहास? कुठली प्राथमिक साधनं वाचवायची आम्हाला? मग तुम्हाला इंग्रज रेकॉर्ड वाचाय पाहिजे, पोर्तुगीज रेकॉर्ड वाचाय पाहिजे, कापीखानाचा इतिहास काढून बघितले. काय म्हणतो कापीखान? शिवे देतो छत्रपती शिवरायांना, शिवे देतो छत्रपती संभाजी महाराजांना, हरामजादा म्हणतो, काफीर म्हणतो. पण एक मात्र म्हणतो की शिवाजीराजे चांगले होते. आपले ज्यावेळेस परकी लोक ज्यावेळेस महाराजांची स्तुती करतात, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि छत्रपती शंभूराजांचा इतिहास हा पुढे येतो. मग त्या जिजाबाईने छत्रपती शंभू राजांना संस्कृत शिकवलं. ह्या हिंदुस्थानातली संस्कृत भाषातून खूप अवघड आहे. आज गावामध्ये एखादाही संस्कृत भाषा लिहिता वाचता नाही. 4 ग्रंथ लिहिले शंभू राजाने. वय वर्ष 7 छत्रपती शंभू राजे खडखडीतपणे संस्कृत लिहित वाचत होते. 14 वर्षाचे असताना बुधवशम नावाचा ग्रंथ दिला, 7 शतक लिहिला, नकशी केल्या. नायिकाभेद, नायिकाभेद काय ग्रंथ आहे तो? नायिकाभेद 7 शतक काय? नकशिक काय? एका नकशिकेचं वर्णन केलंय छत्रपती शंभू राजाने. भूदवशम ग्रंथ, त्या भूदवशम ग्रंथामध्ये प्रशासन कसं असावं, गड किल्ले कसे असावेत. 14 वर्षाचं वय, ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जे कमी वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी काय केलं, ती ती माणसं मोठी झाली म्हणून काय करायचं असेल ते 16, 18, 20, 21, 22 वर्षापर्यंतच करा. ज्ञानेश्वर माऊलीनी ज्ञानेश्वर लिहिली कमी वयामध्ये. छत्रपती शिवरायांनी 16 वर्ष हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शंभू राजांनी 14 वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला. खूप अवघड आहे श्लोक, आपल्याला वाचता देखील येणार नाही एवढे तिचे अवघड श्लोक आहे. मग काय हा राजा कसा काय हा लोकांच्या दृष्टिकोनातून घडवला की छत्रपती शंभू राजे? मगाशी मी सांगितलं की लोक अशी म्हणतात. मला सांगा, छत्रपती शिवरायांचा तो पुत्र आहे, इतर महाराष्ट्रातल्या कुठल्या सरदारांचा तो मुलगा नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये बिडीचं सुपारीचं कुठल्याही खंडाचं वेशन नव्हतं. मग त्या राजाचा मुलगा कसा काय वेशनी म्हणेल? आपण एक प्रश्न आहे. मग छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभू राजांचं पाणी वेगळ्या पाटाला केव्हा वळायला सुरुवात झाली? राज्याभिषेकापासून सुरुवात झाली.
जो राज्याभिषेक तुम्हाला माहित असेल 6 जून 1674 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर रायगड या ठिकाणी राज्याभिषेक केला. मग त्या राज्याभिषेकात ठरलं होतं शंभू राजांना युवराजाच्या त्या सिंहासनाच्या पायरीवर बसायचा मान शंभू राजांना मिळेल. मग त्या महाराष्ट्रातल्या बाकीच्या शिवरायांच्या सदरेवर असणाऱ्या बाकीच्या काही प्रधानांना वाईट वाटलं, कारण शंभू येणे म्हणजे शंभू दोन गोष्टीत पुढे आहे. शिवराय एका गोष्टीत पुढे होते, पण शंभू राजा हा दोन गोष्टीत पुढे आहे. शंभू राजे शास्त्रात पारंगत आहे आणि शंभू राजे शस्त्र चालवण्यात देखील पारंगत आहे. ज्या गोष्टींच्या संस्कृत मधील अभंगाच्या असो श्लोकाच्या असो जी उखल हे महाराष्ट्रातल्या प्रधानांना होत नव्हती ती शंभू राजे करायचे. अगदी गागाभट म्हणत असे, गागाभटानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक केला आणि त्या गागाभटानं जे संस्कृत मधले श्लोक जे असणारा विधिकार त्या श्लोकाचा अनुवाद शंभू राजांनी शिवरायांना सांगितलं. आपल्याला आज मराठी देखील नीट बोलता येत नाही, बऱ्याच जणांना फोनवर नीट बोलता देखील येत नाही, पण संभाषण कसं करावं. मग त्यावेळेस असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर होता आणि रायगडाच्या असणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं आपलेपणानं स्वागत करायची जबाबदारी छत्रपती शिवरायांनी शंभूराजांची दिली होती. रायगडावर गेला तर महादरवाजा आहे, शंभूराजे खाली थांबले होते. येणारे प्रत्येक प्रवाशी, येणारा प्रत्येक राज्याचा वकील असेल, कोण बोलवले महाराजांची महत्वाची माणसं असतील ही येणार आहेत वर. आणि त्यावेळेस आलेला हेनरी ऑक्सिडेंट, तुम्ही महाराजांचं राज्याभिषेकाची जर का फ्रेम बघितली तर त्या चित्रामध्ये दोन इंग्रज लाल कपड्याचे टोपी हातामध्ये घेऊन महाराजांना मुजरा करत आहेत, ते असणारे हेनरी ऑक्सिडेंट. हा रायगडावर आला होता राज्याभिषेक. त्यावेळेस तो म्हणतो, मी रायगडाचा महान रोजा ओलांडला, शंभू राजाने आमचं स्वागत केलं. अहो मराठीत तवे, तो म्हणतो इंग्रजीमध्ये बोलले शंभू, शंभू इंग्रजीत बोलला आमच्याशी. म्हणजे नक्की या राजाने या शिवाजीनं शंभूला किती भाषा शिकवल्यात. हा शंभू इंग्रजी बोलतोय, त्यातल्या उत्तम उत्तमात बोलतोय. जी आमच्या देशामध्ये इंग्रजी बोलल्यात ती इंग्रजी हा शंभू बोलतो. शंभू मराठी बोलतोय, शंभू संस्कृत बोलतोय, शंभू फारसी बोलतोय, तुर्की बोलतोय. म्हणजे या शिवाजीनं आपल्या मुलाला किती भाषा शिकवल्यात असा असणारा तो इंग्रज म्हणतोय त्या ठिकाणी. म्हणजे सगळी आमची जी व्यवस्था, जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था आमची कुठं व्यवस्था केला, तर शंभू नामा तिथूनच पूर्ण त्यानं आमच्यामध्ये केलेला अनुवाद पुन्हा इंग्लिशमध्ये केला. मग असणारे शंभू राजे, मग की छत्रपती शिवरायांनी जिजाबाईंनी शंभू राजांना कसं घडवलं आणि आज आमच्या मुलांना आम्ही आज कसं घडवायचं हे सर्व तुमच्या हातात आहे. पुढे बसत आमचा मुलगा कसा वाटला, आम्हाला स्वप्न भारी वाटतं आमचा मुलगा जन्माला प्रिन्स म्हणून आम्ही टेटत ठेवतो. अरे प्रिन्स नक्की कुणाला म्हणायचं आणि प्रिन्सेस नक्की कुणाला म्हणायचं. ज्या झाशीची राणी त्या इंग्रजांच्या विरोधामध्ये, तो इंग्रज अधिकारी असणारा हुळोज 1857 भारतामध्ये बंड पेटलं आणि इंग्रजांना भारताच्या बाहेर काढलं पाहिजे असं भारताच्या देशातल्या सऱ्या त्या मुघल बादशाह असेल बहादूरशाह, नानासाहेब पेशवे, झाशीराणी लक्ष्मीबाई या सगळ्यांना वाटलं. मग सगळे एकत्र आले आणि इंग्रजांना पण भारताच्या बाहेर हकलून दिलं पाहिजे हे ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस त्या उठावामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई नेवाळकरांची सून सामील झाली होती. हे महाराष्ट्रातली आपली माणसं, झाशीची राणी महाराष्ट्रातली, हे महाराष्ट्राचं पाणी. आणि त्या झाशीच्या किल्ल्यामध्ये वेढा घातल्यानंतर हिवरोज आणि त्या हिवरोजच्या विरोधामध्ये 48 तास, एक तास नाही, आम्हाला लग्नामध्ये मुलगा जर 2-4 तास घोड्यावर बसला तर सकाळपर्यंत म्हणतो माझी कंबर गेली खमात. म्हणजे घोड्यावर बसायला सोपं नाही तितकं. मग ते झाशीची राणी 48 तास त्या असणाऱ्या हिवरोज बरोबर लढते. तो हिवरोज वर्णन करतो की या 1857 उठावामध्ये मला फक्त एकच मर्द मर्दानगी दिसली, फक्त झाशीची राणी लक्ष्मीबाई. का 48 तास लढत्या, 48 तास राणी लक्ष्मीबाई लढत्या, पाठीमाग असणारा दत्त घेतलेला पुत्र पाठीला बांधलेला आहे, घोड्यावर लाडी युद्धाचं नेतृत्व राणी करते. बाकीचे सगळे घरात बसले होते, राणी एकटीच लढत्या आणि त्या झाशीच्या किल्ल्याची असणारी तटबंदी जवळजवळ 50-52 फूट उंचीची आहे,
तेवढ्या वरून राणीनं घोडा असणारा कुदवला होता, ती राणी लक्ष्मीबाई. मग अशी जर का आपल्याला माणसं घडवायची असतील, अशी जर का सक्षम पिढी, अशी जर प्रिन्सेस आम्हाला घडवायचं असेल, शंभू राजांसारखा जर आम्हाला प्रिन्स निर्माण करायचं असेल, तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शंभू राजांचं चरित्र आम्ही वाचायलाच हवं. नक्की मॅम आम्हाला इतिहास समजेल काय, नक्की कसे काय महाराज उभे झाले, कसे काय शंभू राजांनी एका वेळेस असं औरंगजेबाशी लढा दिला, काय त्यांचं युद्ध पद्धत, काय त्यांची नियोजन होतं महाराजांचं. मग ते त्यातून तुम्हाला सगळं दिसेल. त्यातून आज समाजामध्ये व्यसनाधीनता खूप आहे, खूप व्यसनाधीनता आहे. 12, 14, 15, 8, 9 वर्षाची पुलं सिगरेट ओढतात. आम्हाला ते शाळेत शिकवलं जातं अशा प्रकारचं. पुण्यामध्ये पाठीमागच्या वर्षामध्ये रेव पार्टी नावाचं प्रकरण घडायला लागलं. म्हणजे शाळात तर की आम्हाला काय शिकवलं जातं, काय मुलांची आज विपन्न अवस्था म्हणल्या, काय आपल्या समाज विपन्न अवस्था म्हणली. मग आम्हाला अशी जर का संस्कार समजर का पिढी घडवायची असेल, तर व्यसनाधीनताला पहिल्यांदा तुम्ही सोडायचा प्रयत्न केला पाहिजे. मग शंभू राजांनी जर का व्यसन केलं असतं, शंभू राजांनी जर व्यसनाधीनता बाळगली असती, मग त्यावेळेस व्यसनाधीनतांच्या मध्ये असणारा शंभू राजांना आम्ही कुठंतर ओलो गेलो. राजा जर का व्यसनी असेल तर ह्या हिंदुस्थानचा इतिहास जर आम्ही काढून बघितला तर तो राजा आयुष्यामध्ये सक्सेस नाही झाला, यशस्वी नाही झाला. राजा व्यसनी करणारी माणसं आयुष्यात जास्त प्रगती करू शकत नाही, जीवनात ते काय मोठं कार्य करू शकत नाही. निर्व्यसनीच माणूस चांगला शिकू शकतोय आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये चांगली प्रगती करू शकतोय. म्हणून सगळ्या मुलांना मला सांगायचं आहे की आपण निर्व्यसनी आयुष्य जगलं पाहिजे. का आपण बलिदान मास पाळायचा, चांगल्या सवयी लागाव्यात, वाईट व्यसनं गेली पाहिजेत. मोबाईल बंद वापरा ते पण आपण त्यात घेतलं पाहिजे, पायात चप्पल नाही घातली पाहिजे. आम्ही बिना चप्पलीच केव्हा चालत नाही. आम्ही तंबाखू सोडली पाहिजे 40 दिवस. आम्ही दारू पेत असून दारू प्यायची बंद केली पाहिजे. बलिदान मासा नक्की मेसेज काय, आम्हाला काय संदेश देणार आहे बलिदान मास. शंभू राजे घडून गेले, शंभू राजांची त्यास मान झाला. 40 दिवस संघर्ष करणार राजा. ह्या 40 दिवसाच्या मध्ये शंभू राजांनी अगदी अंगाचा प्रत्येक ना प्रत्येक असणारी त्वचा सोडली गेली होती शंभू राजांची. डोळे, हात असतील, पाय असतील, मांडे असतील, काय वाटलं असेल त्यावेळी शंभू राजा. मग आम्ही त्यांचा 40 दिवस आम्ही बलिदान मास पाळणार आहे आणि त्या पाळणाऱ्या बलिदान मासामध्ये आम्ही काहीतर नवीन संकल्प करायला पाहिजे. नाही देणार शंभू राजे आता मागे, नाही देणार छत्रपती शिवाजी महाराज. पण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून, वारसा म्हणून आम्ही महाराष्ट्रात बघतो. त्यावेळेस आम्ही वारसा नक्की काय घ्यायचा, तर ह्या बलिदान मासात ठरवायचं. नाही पेणार मी उद्यापासून दारू, नाही खाणार तंबाखू, नाही खाणार गुटखा. ही आम्हाला काळाची गरज आहे. म्हणून आम्ही बलिदान मास ही असणारी समाजाला गालिच्छ जी अवस्था आहे, ही गालिच्छच असणारी चादर ही जर का आम्हाला झटकून द्यायची असेल, तर आम्हाला बलिदान मास आम्ही सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. ते महाराष्ट्रावर आलेले त्यावेळीच संकट होतं, त्या संकटाची असणारी ती प्रणित आहे आणि तेव्हा पेटले ज्योत आजपर्यंत ह्या भूमीमध्ये अखंड चालू आणि अखंड अशी चालू राहणार. हा आम्हाला छत्रपती शंभू राजांचा काहीतरी आम्हाला इतिहास. छत्रपती संभाजी महाराज यांचं जर एकंदर आम्ही आयुष्य काढलं, 32 वर्षाचं आयुष्य आहे. किती वर्षाचं आहे? 32 वर्षाचं. मग आम्ही 80 वर्ष जगलो काय किंवा 90 वर्ष जगलो काय, ह्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये शंभू राजांनी 120 युद्ध केली. किती केली? 120 युद्ध. 120 युद्धामध्ये शंभू राजांनी एकही लढाई हरली नाही. कवचित एक 2-4 जर लढाई सोडल्या नाही ठरले. शिवरायांना केव्हा केव्हा माग घेता आलं, जमलं, पण शंभू राजांचं संवाद तसा नव्हता. शिवरायांनी आयुष्यात माग सरले 4 पावलं, पुढे 4 पावलं टाकली. पुरंदरचा तळ असेल मिर्झा जयसिंग, शिवराय माग सरले, 23 किल्ले द्यावे लागले मुलांना, एक नाही. एक एक किल्ला जिंकायसाठी मुरारबाजी, बाजी प्रभू देशपांडे यासारखे हजारो मावळे खर्ची घातले. वाईट वाटलं खूप राजांना, 23 किल्ले मोला द्यावे, पर्याय नाही. आयुष्यात 1 पाऊल माग यावं लाग, पण शंभू राजांना मात नाही. शंभू राजे आयुष्यात मागे न ठाकले, मरण जर आलं तरी मागे ठेवलंय. मग त्या संगमेश्वरामध्ये शंभू राजांना सांगत होते महादजी महाजी घोरपडे, राजा तुम्ही पळून जावा,
आम्ही हुल देतो नाही माझे आम्ही हटणार नाही म्हणू पण आम्ही माग हटताना आम्हाला पळून जायला आबासाहेबांनी शिकवलेलं नाही आम्ही पळून जाणारे नाहोत घडला तर इतिहास जगामध्ये शंभू लढताना ठार झाला उद्या असं म्हणा नको लोकांनी शंभू राज्य संघमेश्वर मध्ये आला होता शेख मुकरब खान त्याने देसाईच्या वड्याला वेढा घातला आणि तो शंभू पळून गेला त्या औरंगजेबाला देखील मरताना शंभू राजांच्याविषयी स्वाभिमान वाटला होता तो कापीखानाला म्हणतो 91 वर्ष मेला तो 17-7 काय तो शंभू तो कापीखानाला म्हणतोय अरे मी महाराष्ट्रात आलो 1682 1707 चालू झालं 25 वर्ष मी या शिवाजीच्या असणार स्वराज्य जिंकायसाठी मी लढतोय बाप गेला शिवाजी गेला शिवाजीच्या मृत्यूनंतर राज जिंकायसाठी मला वाटलं मी 2 वर्षात राज्य जिंकेन अरे शंभू राजाला ज्या शंभू राजा आगऱ्यामध्ये मला भेटला होता शंभू त्याचा अकंदर करारी स्वभाव त्याचे ते डोळे त्याच्या चेहऱ्यावर दिसणारे वाघासारखे झळप काय शंभू राजांचं चरित्र होत काय शंभू राजे दिसायचे व्यक्तिमत्व कसं असावं तर ते छत्रपती शंभू राजेसारखं भरदस्त छाती राजविंड आग्र्यामध्ये ज्यावेळेस होते त्यावेळेस प्रत्येकाला वाटायचं हा राजघराण्यातील मुलगा आहे म्हणून शिवरायांनी येताना शंभू राजांना आग्र्यातून येताना बरोबर नाही आणलं तिथंच ठेवलं होतं काशीमध्ये मोरोपंत त्रिंबक पिंगळ्यांची मेहुणे होते काशीपंत विसाजीपंत तिघ जण तिकडे होते त्यांच्यापाशी ठेवलो नंतर पाठी मागणं नंतर शंभूराजे महाराष्ट्रात आले होते महाराजांनी शंभू राजांचं ओरिसरात पण घातलं येऊन राजगडावर जिजाऊंना सांगितलं शंभू राजांना प्रवास सहन झालाय आजारी पडले ते वैकुंठास गेले काय वाटलं असेल त्या आजीला काय वाटलं असेल त्या बापाला शिवरायांनी ओरिसरात घातलं त्या शंभू राजांचं श्राद्ध विधी सगळा विधी केला का तर शंभूचा पाठीमा कुणी शोध घेऊ नये इतकं त्यांच्या राज काय त्यांचं व्यक्तिमत्व कसे दिसायचे सुंदरी सुद्धा कमी पण इतके राजबिंड इतका त्यांचा चेहरा तीव्र चेहऱ्यावरती कल वेगळंच वाघासारखा करारीपणा डोळ्यामध्ये डोळे असे होते शंभूराजे ते डोळे त्या आग्रा भेटीमध्ये औरंगजेबाच्या डोळ्या डोळे भिडले होते ते शेवटपर्यंत भिडले नाही खाली शंभूराजांनी मान झाकली नाही खाली मान झुकून मग आम्हाला कोणतरी सांगत की शंभूराजांना ऑफर दिली होती औरंगजेबानं आमच्या पुरीशी लग्न कर हा लग्न कर आमचा धर्म स्वीकार मग त्याने स्वीकार नाही त्याला ठार नाही या गोष्टी चुकीच्या आहेत आम्हाला चुकीची त्या सांगितला जातो अहो ती औरंगजेबाची पुरगी तिचं वय कुठं 40-42 वर्षाची शंभूराजांचं वय किती त्यावेळेस काही झाले तेव्हा 32 वर्ष शंभूराजे शंभूराजे कसे ते व्यक्तिमत्व काय असावं हे जर आम्हाला बघायचं असेल शंभूराजे वाघाची झुंज करणारा शंभूराज वाघावर तुलना केली त्याच करणार वाघावर एवढा दष्ट पुष्ट पावणे 6 फूट उंचीचे शंभूराजे एका वेळेस बसले तर 2000 सपाट्या मारणारे शंभूराजे जिजाबाई काठी घेऊन बसाय शंभू मार सपाटे नाही आम्ही आज कुठे मुलांना तसं व्यायाम करायला सांगतो नाही सांगत आमचा मुलगा जर खेळाय गेला घराच्या बाहेर नाही आजकाल फॅशन आली सिटीतली फॅशन ग्रामीण भागात पोचली प्रत्येक घर घर असतंय 2-3 हजार रस्त्याने पुढचं घर बांधायचं आणि त्या बांधलेल्या घराला मात्र आम्ही कंपाऊंड केलं आणि त्या कंपाऊंडला गेट लावलं ते आमचा असणारा सोन्या मोन्या टिंक्या काय असेल तो पिंकी चिंकी आमची घरात 3 हजार स्क्वेअर फूटचं घर कंपाऊंडच्या बाहेर जायचं नाही मग कसे असणारे आमची पिढी घडणार ती पोरग मातीत खेळलं पाहिजे मिसाळलं पाहिजे रमलं पाहिजे त्याला माणसं माहीत झाली पाहिजेत तर ते भविष्यामध्ये माणसात येऊन राहील मग या शंभू राजांना एकटाच आहे शिवरायांना 70 पण एकटे शंभू राजे होते जिजाबाईंनी एकटेच होते शिवराय काय 24 त्यांना पोरण होती वाटत ते शिवराय तर कुठे पण जायचे पुण्यामध्ये खेळायला खालच्या मांगाचाळीला खालच्या बौद्धांचाळीला नायकांच्या कुंभारांच्या धनगरांच्या थनगरांच्या म्हणून शिवरायांच्या लोकांच्या मनामध्ये इतकं प्रेम निर्माण झालं की सगळ्या लोकांच्या शिवराय खेळायला लागले बाळगायला लागले प्रत्येक घरी जायला लागले पाणी प्यायला लागले जेवायला लागले मग शिवरायांच्या विषयी जिजाबाईंच्या शहाजी राजांच्या विषयी इथल्या लोकांना अस्मिता वाटायला लागली शंभूराजांना पण तसंच जिजाबाई तसं सोडलं त्यांना पण नाही जोपर्यंत मुलं तुमची मिसळत नाहीत बागडत नाहीत
समाजातल्या त्यांना प्रश्नाची जाणीव होत नाही तोपर्यंत चांगली मुले या समाजामध्ये निर्माण होणार नाही। ज्यावेळी जिजाबाई महाराष्ट्रात होते त्यावेळी त्यांचा स्वराज्याचा इंदापूर पुणे सुपे चाकण बारामती ही जागीरदारी होती, त्या जागिरीचं वर्षाला उत्पन्न 40,000 होणार, या 40,000 होण्यातून सुरुवात झालेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य शेवटी 1 कोट होऊन वर्षाला 1 कोट होऊन एका होण्याच्या सोन्याच्या नाण्याचं वजन आता जर आम्ही मोजलं 42.12 ग्रॅम इतका महाराजांचा मोठा महसूल हे महाराजांनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य। मग ते शंभूराजे, मग ते शंभूराजांना कसं घडवलं मी तुम्हाला ते थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं। आता शंभूराजांच्या बाबतीत लढाईचा इतिहास आम्ही बघितला, मग मी तुम्हाला सांगितलं 120 युद्ध केले, 114 युद्ध शंभूराजांनी जिंकले, पण कुठं कुठं माघारी घडवली, 1682 ला औरंगजेब उतरला, त्याचा पुत्र अकबर आग्रा भेटीमध्ये महाराज भेटले होते, 11 मेला शिवराय आग्र्यात पोचले, आग्र्यामध्ये शंभूराजांना बरोबर घेतलं, का बरोबर घेतलं तर त्या पुरंदरच्या तहामध्ये ठरलं होतं, तो पुरंदरचा तह झाला 14 जून 1665 ला, उत्तरेत असणारा राजपूत सरदार मेरला जयसिंग याच्यावर पुरंदरचा तह झाला, आणि त्या पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले द्यावे लागले, आणि त्यात एक अट्ट घातली होती औरंगजेबाच्या कडून मिर्झानं, सांगितलं होतं शिवाजीराज आपने तो 23 किल्ले दे दी लेकिन ओ शंभूराजे हमारे मनसबदार या आप हमारे मनसबदार बनना चाहिए, बादशाह का हुकूमत है, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना मांडलिक तत्व स्वीकारा लागणार होत। राजे म्हणले नाही मिर्झा राजे जयसिंग हम हे नाही तालुक कर सकते, तुम ऐसा करो हमारा शंभू राजा हो आपका मोगलक सियासत का मांडलिक बन सकता है। ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला 1665 ला छत्रपती संभाजी राजांचं वय वर्ष 8.5 65 आणि 3 8 वर्ष शंभूराजे, आणि हे 8 वर्ष पूर्ण झालेले शंभूराजे, हे 8 वर्षाच्या शंभूराजांना तिथून तह करून आले आणि शिवराय गेले राजगडावर, आणि दुसऱ्या दिवशी 16 जूनला शंभूराजांना राजगड सोडून त्या मोगलांच्या मिर्झा राजा जयसिंगाच्या बरोबर पुरंदरला यावं लागलं। 8 वर्षाचा मुलगा आपल्या बापासाठी आपली आजी सोडतो, आपली माणसं सोडतो आणि मोगलांचं मांडलित्व स्वीकारून तो इकडे येतो मोगलांचे, फक्त वय वर्ष 8। आता 8 वर्षाचा मुलगा 6 वर्ष पूर्ण झाली की आपण त्याला पहिला घेतो, म्हणजे किमान तो दुसरीच्या वर्गात असणारा मुलगा। आता दुसरीच्या वर्गात असणाऱ्या मुलाला काय कळणार आहे, व ते शंभूराजे 8 वर्षाचं वय असताना मोगलांचे जागीरदार बनले। आता मग त्यांना आग्र्याला जायचं होतं, आता आग्रा काय जवळ ऐकवी दवा, इष्टीने जायचं आहे, विमानानं जायचं आहे, हेलिकॉप्टर आहे का, टमटम आहे काय, नाही टमटम घेऊन गेलो असतो महाराज मला तिकीट काढा, शंभूचे तिकीट हप काढू माझे फुल काढू, जाऊ शंभू मुंबईत नुकडाल करू, दिल्लीत जाऊ, दिल्लीत न प्रत आग्र्यात ना आग्र्यात जायला जाऊ आपण, आपण व्ही आय पी लोक, नाही महाराजांनी काय माणसं बरोबर घेतली, शंभूराजांना न्यायचंच आहे, शंभूराजे औरंगजेबाला ताट देणार का, तर त्यांचं मांडली त्यांनी स्वीकारलं, मग या शंभूराजांना बरोबर घेतलं 8.5 वर्ष शंभूराजे। आता प्रवास करायचा, घोड्यावर बसायचा आहे, पालखीत बसायचा आहे, वेळ पडलं तर चालायचं। आता मला आम्ही जर इथनं सकाळचं गाडी 4 चाकी जर आमचा मुलगा 8-9 वर्षाचा जर बसला मुंबईत जास्तो त्याला संध्याकाळची 2 इंजेक्शन करावं लागतील, किती करावं लागतील, 2। आम्ही जर इथनं गाडी उन जर का मुंबईला गेलो आम्ही देखील इंजेक्शन घेऊ का, दुखते अवघडलं हे गाडी चालून चांगली भरून गेलं, पण डोळ्याला त्रास झाला, चालायचं आहे, नद्या ओढे नाले मेच गुण आहे बरं का, हे इथनं निघालेत मार्चमध्ये, औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे 12 मेला, त्या 50वा वाढदिवसात पोचायचा आहे,
आता वाढदिवस काय कुणाचा येतावा? अहो औरंगजेबाचा वाढदिवस आहे. हिंदुस्थानचा मुघलवादच्या अशा खंडातलं सर्वात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाचं शिवरायांचं आत्ताशी कुठं तर उभायला लागलं. उगवते तेवढ्यात पाणी बंद केलं. आता पाणी सोडायसाठी तिकडे गेलं पाहिजे. कुठं? आग्र्याला. म्हणजे माझा शमना म्हणण्याचा अर्थ वेगळा आहे. तसं काय अर्थ घेऊ नका. आपल्याकडे पाणी भरपूर आहे तसं, कृष्णा नदी आहे. तर आपल्याकडे काय तुटवडा वाचणार नाही. नाही, कोयनेचा असू दे, कृष्णा असू दे, एकच आहे दोन्ही नांना त्यांचा भाग. आपला भाग सा सुजलाम सपलाम आहे. नाहीतरी विदर्भ महाराणी विचारा काय परिस्थिती तुमच्या तकडं. ते म्हणते तुमचा भाग लय भारी आहे. त्यांना इकडं आल्या डोळ्याला खूप काय चांगलं वाटतं. काय आरस आहे. मग शिवराय निघाले, शंभूराजांना बरोबर घेतलं, प्रवास चालू केला. 11 मेला महाराज पोचले आग्र्यामध्ये. मिर्झा राजे जयसिंगाचा मुलगा मानसिंग हातात होता. त्या मिर्झाने सांगेल जावा तुम्ही राजे. आणि त्या मानसिंगाला सांगेल होतं शिवरायनं की मानसिंग तुम्ही शिवाजींना भेटण्यासाठी आग्र्याच्या अलीकडे ढोलपूरला या. ढोलपूर जवळ या सांगितलं होतं. तो असणारा मानसिंग धोलपुरात येऊ शकला नाही. त्यानं आपला असणारा वकील मुन्शीला पाठवून, गिरीदार लाल मुन्शी. शिवरायांना आवडलं नाही ते. शिवराय मिर्झा राजा मानसिंगला खडवलं, खडसवलं संध्याकाळी. ज्यावेळेस मानसिंगा छावेलीमध्ये, त्या रामसिंगा छावेलीमध्ये छत्रपती शिवरायांचं वास्तव्य त्यावेळेस सांगितलं होतं त्यांनी. मानसिंग तू बरोबर केलंच, तुझा एक नोकर लावून दिला. अरे आम्ही दख्खनमध्ये राजे आहोत. आम्ही तुमच्यासारखे मोगलांचे चाकरी करणारे राजे नाही किंवा जागीरदार नाही. आम्ही राजा आहोत. मग तू का भेटायला आला नाही? जरा औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आहे. मग रात्री काल साहेबांचा अचानक फोन आला आणि सांगितलं मानसिंग तुम्हाला आग्र्याची सिक्युरिटी व्यवस्था दिली. चोखपणे करा बरं का, दगा फटका झाला तर काय खरं नाही. मग ते मला तुमच्या भेटीला यावं जमलंच नाही. हो खूप या आग्रा कसा आहे बघितलं तुम्ही सकाळ आला. आग्रा कसा आहे? आग्रा आग्रा ते दिवाणी आम खास लाल महल काय तो लाल किल्ला वगैरे काय आमचं बघितलं का औरंगजेबाच कसं आहे? महाराज म्हणले मोठं बोल नकोच, तुझं काय आहे ती पहिल्यांदा सांग. नाही आमचं काय नाही, सगळं पाश्चात की सगळे. मग चर्चा झाली वगैरे. प्रवास राजेन जरा नरमाईचं धोरण स्वीकारतं पण राग गेला नव्हता. जो असणारा मानसिंग रामसिंग आहे तो त्याच्याविषयी. आता उद्या औरंगजेबाचा वाढदिवस, 50वा वाढदिवस. आता 50 वाढदिवस शंभूराजे आहेत. शंभूराजांचं वय 8.5 वर्ष शंभूराजे. आता वाढदिवस आहे 12 मेला. राजनिंतपणे सकाळचे लवकर सगळा विधी कार्यक्रम महाराजांना सगळा असणारा अगदी आंघोळ पाणी असेल सगळ्या गोष्टी विधी केल्या मला. मग आता महाराजांना औरंगजेबाचा 50वा वाढदिवस, त्या वाढदिवसाला शंभूराजांना घेऊन जायचं आहे. आणि ती हवेली होती, ती आग्र्याचा किल्ला आहे, त्या आग्र्याच्या किल्ल्याच्या बाहेर होती. आता आग्रा शहर खूप विस्तारलं मोठं झालं. मग शंभूराजे शिवराय सोबती असणारे कारकून, महाराजांचं मोहरानं भरलेलं ताट, त्याच्यावर जरीचं कापड, औरंगजेबाला मान सन्मान पोशाख. अगदी ताट म्हणजे नक्की आपण काय एखाद्या नवर देवाला ओळायचं आठवण तो बारकं ताट नाही. आजकाल ताट बी ओळायचं पण झालं, एवढीच आले एक वाटी ओळाय तेवढीच नाजूक हातानं ओळतं. नाही मैल मोठं ताट असायचो. नाही त्या नवर देवाला किंवा त्या घरातल्या ओवळणाऱ्या त्या भावाला देखील खरं ओवळ्यासारखं वाटायचं. नाही आजकाल प्लॅस्टिक ताट आले ओळायला, त्यात कुठं प्रेम राहिले तेव्हा. नाही आमच्या रक्षाबंधन असते, दिवाळी असते, भाऊबीजेला आम्ही ओळखतो. मग तेवढं मोठं ताट, 5-7 किलो सोन्याच्या मोहरा, उच्च प्रतीची चांगली कपडे. आता बादशाचा वाढदिवस आहे, कुणाचा काय सर्वसामान्यांचा आहे तो. त्याचे 50वा वाढदिवस आहे, हॅफ सेंचुरी मारली औरंगजेबानं. मग त्याला भेटा गेलं पाहिजे. शंभूराजे आहेत, शंभूराजांचं वय 8.5 वर्ष शंभूराजे. आग्र्यामध्ये महाराजांनी आत चालले म्हणा, सगळी माणसंच, सगळी माणसं आग्र्यात. जवळजवळ उल्लेख आहे की औरंगजेबाचे 20,000 सरदार आले होते. नुकते 20,000 सरदार आग्र्यातली सगळी माणसं. आग्रा हे शहर त्यावेळेस असणाऱ्या इंग्रज इतिहासकारांनी उल्लेख केलाय, आग्रा शहर हे लंडन पेक्षा मोठ आहे. लंडन पेक्षा मोठ, एवढा आग्रा शहर मोठं श्रीमंत होत. त्या आग्र्यामध्ये औरंगजेबाचा 50वा वाढदिवस, सगळी जकडं बगल तिकडे माणसं, त्यामध्ये दिवाणी आम दिवाणी खास या दोन वास्तू. आणि त्या दिवाणी आम म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी असणारा एक सदर होत. त्या सदरातला कार्यक्रम चांगला संपला होता. आता औरंगजेब दिवाणी